कोल्हापूरचा नादखुळा असं म्हणतात ते उगाच नाही एकवीस लाखाची बाईक वाजत गाजत घरी आणली पण एका ठिणगीनं एकवीस लाखाची राख कोल्हापूरचा नादखुळा असं म्हणतात ते उगाच नाही कोल्हापूरच्या कळंबा परिसरात एका व्यक्तीने तब्बल एकवीस लाख रुपयांची बाईक घेतली आहे नादखुळा मिरवणूक काढत वाजत गाजत हा व्यक्ती बाईक घेऊन थाटामाटात घरी आलाय पण एका रात्रीत घडलेल्या अनर्थाने एकवीस लाख रुपयांच्या बाईकची राख झाली एकवीस लाख रुपयांची बाईक अवघ्या पंधरा मिनिटात जळून खाक झाली आहे कोल्हापूरच्या कळंबा येथील एका रहिवाशाने एकवीस लाख रुपयांची महागड्या सुपर बाईकची खरेदी केली होती या बाईकची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली एकवीस लाखांची बाईक आणि मिरवणूक याची चर्चा कोल्हापुरात रंगलेली होती पण एकवीस लाखांच्या बाईकचा आनंद हा या इस्माला फार काळ टिकवता आला नाही पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कळंबा इथं भीषण आग लागली या आगीत अग्नि तांडवात दोन वाहन ही जळून खाक झाली आग लागल्याचं कळताच कळंबा मध्ये एकच खळबळ माजली होती आग विझवण्यासाठी तातडीने बचाव कार्य करण्यासाठी येण्याच्या सूचना देण्यात आल्या पण आगीची तीव्रता प्रचंड होती अग्निशामन दलाचे जवान आग विझवण्यासाठी तातडीने पोहोचले बचाव कार्य सुरू करण्यात आलं पण अवघ्या पंधरा मिनिटात एकवीस लाखांच्या बाईकचा कोळसा झाला होता डोळ्यात देखत एकवीस लाख रुपयांची बाईक जळून खाक झाली यावेळी मालकही हतबल झालेला होता म्हणून मागडी बाईक खरेदी करून मिरवणूक काढलेल्या कर या व्यक्तीच प्रचंड नुकसान झालंय आगी तब्बल चाळीस लाख रुपयांचा आर्थिक फटका बसलेला आहे ही आग नेमकी कशामुळे लागली ते कळू शकलेलं नाही पण सुदैवाने गोष्ट म्हणजे कोणतीही आणि झालेली नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर